अमरावती जिल्ह्यातील 3 तालुक्यात लंपीचा प्रादुर्भाव आढळून आल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत उपाययोजना केल्या जात असून लंपी प्रतिबंधात्मक लसींचे डोस गोवंशीय जनावरांना दिल्या जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 60,000 डोस प्राप्त झाले असून 50,000 जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे, तर आणखी 20,000 डोसची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. 3 तालुक्यातील 12 गावांमधील गोवर्गीय पशुधनामध्ये लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव आढळल्याने या परिसरातील सर्व जनावरांचे वेगाने लसीकरण व पशुपालकांमध्ये दक्षतेबाबत जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यातील गुरांचे बाजार पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आले असून आंतरराज्य व आंतरजिल्हा गोवर्गीय पशु वाहतुकीला प्रतिबंध करण्यात आला आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी जारी केला आहे. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पशुसंवर्धन विभागाच्या वतीने लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे. जिल्हा परिषद आणि राज्य शासनाच्या अखत्यारीत दोन्ही विभागांना आतापर्यंत 60,000 लंपीचे डोस प्राप्त झाले असून 50,000 जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.